हॅलो मुलांनो, आज आपण नवीन धडा घेणार आहोत. धड्याचं नाव आहे मुग्धा लिहू लागली. तुम्हाला सगळ्यांना हसायला आलं असणार आहे आता, कारण तुमच्या पण वर्गात एक मुग्धा आहे, त्यामुळे तुम्ही आता मुग्धा लिहू लागली. हा धडा वाचताना तुमच्या डोळ्यासमोर नक्की मुग्धा येणार, तिचे आई बाबा येणार. चला आता आपण तो धडा शिकूया. मुग्धाच्या शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या. आपण आता यावर्षी शाळा बंद आहे म्हणून, नाहीतर आपल्याकडे पण या सगळ्या स्पर्धा होतात. मुग्धाच्या शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या. आज शाळेत बक्षीस समारंभ होता. सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही आमंत्रण होते. मुग्धा आणि तिचे आईबाबाही शाळेत आले होते. त्यांनी मुग्धाच्या बाईंची भेट घेतली. काय म्हणते आमची मुग्धा, आईने बाईंना विचारले. अभ्यासात हुशार आहे, चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय, पण ती जास्त बोलत नाही. घरीही अशीच वागते का? बाई म्हणाल्या. हो, आईने नाराजीच्या स्वरात उत्तर दिले. तेवढ्यात प्रमुख पाहुणे आले, जो तो आपापल्या जागेवर जाऊन बसला. मुग्धा व तिचे आईबाबाही खुर्चीत जाऊन बसले. बाई कार्यक्रमाच्या पुढील तयारीला लागल्या. पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते. बाईंनी त्यांचे स्वागत केले. शाळेतील शिक्षिका जाधवबाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. बक्षिसे देण्याचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुण्यांनी भाषणास सुरुवात केली. प्रथम त्यांनी बक्षीस मिळवणाऱ्या मुलाचे अभिनंदन केले व बक्षीस न मिळवणाऱ्या मुलांचेही कौतुक केले. बक्षीस मिळवलेल्यांमध्ये मुग्धाचाही नंबर होता. मुग्धा मन लावून प्रमुख पाहुण्यांचे भाषण ऐकू लागली. पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या. सर्व मुले पोट धरून हसली. नंतर ते स्वतः लेखक कसे झाले हे त्यांनी सांगितले. आता लेखक म्हणजे काय, तर जे छान छान गोष्टी धडे लिहितात, त्यांना पुस्तकं लिहितात, त्यांना लेखक म्हणतात. ते म्हणाले, मला पहिल्यापासूनच लिहिण्याचा छंद होता, मात्र मी फार अबोल होतो. मी कोणाशीही जास्त बोलत नसे. रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी माझ्या वहीत लिहून काढायचो. अगदी बारीकसारीक गोष्टी मी त्यात लिहित असे. दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून आठवून मी वहीत रोज रात्री लिहून काढत असे. मला तो छंदच लागला होता. रोज वहीत लिहिल्याशिवाय मला झोप येत नसे. उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी स्वतः केल्या, नित्यक्रम सोडून ज्या ज्या गोष्टी माझ्या नजरेत आल्या, त्या सर्व मी लिहू लागलो. म्हणजेच काय, आपण डायरी लिहायची, तसं त्यामध्ये दिवसभरात काय काय घडलंय, तुम्हाला काय वेगळं वाटलंय, किंवा तुम्हाला कोण भेटलंय, त्या दिवशी तुम्हाला कोणी मित्रांनी त्रास दिला, रस्त्याने काही घडलं, तर ते सगळं आपल्या शब्दात लिहून काढायचं असं त्यांनी त्यावेळेस सुरू केलं. त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती वाढली. आणि त्यामुळे काय झालं, तर त्यांचं निरीक्षण शक्ती वाढली. म्हणजे रोज आठवायला लागले ते घरी गेल्यानंतर, की रात्री झोपताना आठवायला लागले की आज दिवसभरात सकाळी उठल्यापासून काय काय घडलं आहे दिवसभरात. आणि ते लिहिलेलं असलं की त्यांना त्यामुळे लिहिण्याची त्यांची क्षमता पण वाढली. चांगले चांगल्या गोष्टी निर्माण झाल्या. त्यात जर काही वाईट घडलं असेल तर आपल्या हातनं काय चुकीचं घडलं याची पण माणसाला जाणीव व्हायला लागते. स्मरणशक्ती वाढली. त्यामुळे काय झालं, त्यांची स्मरणशक्ती पण वाढली, मेमरी चांगली झाली. माझी शब्दसंपत्ती वाढली. त्यामुळे काय झालं, त्या शब्दांमध्ये तुम्ही जर लिहायला वाचायला लागलात, स्वतःच्या मनाने काही गोष्टी लिहायला लागलात, तर साहजिकच नवीन नवीन शब्द तुम्हाला माहीत होतात. शब्दसंपत्ती वाढली. छोटे छोटे प्रसंग, उदाहरणार्थ शाळेतल्या घटना, बागेतील चिंचा, बोरे हळूच कोणाच्याही नकळत काढणे, लहान सहान खोड्या, माझ्या हातून घडलेल्या चुका, ताईशी भांडण, मार चुकवण्यासाठी केलेला अभिनय, सहलीची मजा, विनोदी प्रसंग, अचानक उद्भवलेलं संकट, अशा प्रकारे अशा गोष्टी मी वहीवर उतरवू लागलो.
पुढे मला काही कल्पना सुचू लागल्या. घडलेल्या प्रसंगावरून मी कविता कथा लिहू लागलो, माझ्या शाळेतल्या शिक्षकांना दाखवू लागलो, ते माझे कौतुक करू लागले. त्यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेलं. थोडा मोठा झाल्यावर दैनिकात मासिकात लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं. लिखाण करता करता माझ्या असं लक्षात आलं की मी सर्वांशी छान गप्पा मारू शकतो आणि मी सर्वांशी बोलू लागलो. विशेष म्हणजे सर्वांशी गप्पा मारल्यानं लिखाणासाठी मला विषय सुचत गेले. माझे काका एकदा मला म्हणाले, हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय. बोलण्यानं लिहिण्यानं वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं. माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं आणि मी एक साहित्यिक झालो. पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली. तिने मनाशी निश्चय केला, आपणही रोज लिहायचं. नेमका हाच विचार तिच्या आईबाबांच्याही मनात आला. नुकतीच बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची एक डायरी रोजनीशी दिली होती. अजून ती कोरीच होती. मुग्धाने मनाशी पक्के ठरवले, नवीन वर्षाचा संकल्प केला की रोज काहीतरी लिहायचं. दुसऱ्या दिवसापासून तिने लिखाणाला सुरुवात केली. रोजच्या रोज तिच्या डायरीची पाने भरू लागली. आजीचं वर्णन, बाबांचे अभ्यास घेणे, भाऊशी भांडण, मैत्रिणीचा वाढदिवस, आईची माया, तिच्या शिक्षिका, सुट्टीचा दिवस, अशा अनेक विषयांचे लेखन डायरीच्या कागदांवर झरझर उतरू लागले. एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की तीही कागदावर येऊ लागली. त्यामुळे तिची चूकही तिला कळू लागली. आपोआप आईबाबांशी भावाशी सुसंवाद घडू लागले. मुग्धाची अबोल कळी फुलायला लागली आणि गप्प गप्प राहणारी मुग्धा मोकळेपणाने बोलू लागली, लिहू लागली. आता यामध्ये हा जो धडा आहे, आपण नुसता तो वाचायचा नाही, अभ्यास आहे म्हणून फक्त अभ्यास करायचा आहे असं नाही, तर प्रत्येक धड्यातनं आपल्याला चांगल्या गोष्टी ज्या शिकायला मिळतात त्या आपण शिकायच्या आहे. आता यामधनं तुम्ही काय शिकलात की मनामध्ये तुमच्या बऱ्याचशा गोष्टी असतात. मोठे माणसं तरी एकमेकांशी बोलून आपल्या मनातल्या गोष्टी बोलून वगैरे आपलं मन हलकं करू शकतात, पण मुलांमध्ये तुमच्यामध्ये बरेचसे प्रश्न असेच असतात की जे निरुत्तरित असतात. तुम्ही विचारायला गेलात तरी तुम्हाला कोणीतरी त्या मूडमध्ये नसेल तर झिडकारतं आणि तुमच्या मनामध्ये राहिलेले प्रश्न तसेच राहतात. मग अशा वेळी हा धडा वाचून तुम्ही काय घ्यायची याच्यातनं प्रेरणा, तर आता तुम्ही घरी आहात तर एखादी डायरी किंवा एखादी वही तुम्ही रोजचं काय काय घडलंय दिवसभरात ते लिहून काढायचं तुमच्या शब्दात. सुरुवातीला तुम्हाला ते अवघड वाटेल, सुरुवातीला तुम्हाला लिहायला ते अवघड जाईल, शब्द सुचणार नाही, वाक्य तयार होणार नाही, पण जेव्हा तुम्ही प्रयत्न करायला लागेल त्यावेळेस तुम्हाला हळूहळू आपोआप तुमच्यामध्ये सुधारणा झालेली दिसेल आणि तुमचं मन खूप हलकं होईल. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनातल्या भावना बोलायला लागाल त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपलं मन किती स्वच्छ होत चाललं आणि मग जे तुम्ही खोड्या करता किंवा मित्रांशी भांडता ढकलता म्हणजे ही हा तुमच्या मनातला जो सुप्त राग असतो की जो तुम्ही व्यक्त करू शकत नाही, ज्यावेळेस तुम्ही ते वहीमध्ये लिहायला लागाल त्यावेळेस तुम्ही ॲटोमॅटिकली तुमचं मन स्वच्छ होत जाईल. तुमच्या मनातले सगळे भाव जेव्हा त्या कागदावर उतरतील त्यानंतर तुम्हाला झोपण्यापूर्वी इतकं फ्रेश वाटेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या चुका तुमच्या पण कळतील, फ्रेंड्सच्या झालेल्या कळतील, घरातल्यांच्या चुकतील, घरातल्यांच्या अपेक्षा कळतील, याच्यातनं तुमचं शब्दभांडार पण वाढेल आणि तुमचं आयुष्य खूप चांगलं जायला लागेल. तर आता तुम्ही लहान आहे तोपर्यंतच डायरी लिहायला जरूर सुरुवात करा. मला प्रत्येकाने दाखवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की होय आम्ही डायरी लिहायला लागलो आहे.